तर एक कलाकार म्हणून वैचारिक भूमिकेशी सहमत नसतानाही काही भूमिका केल्या जातात अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिलेली आहे आणि कधी नथुराम गोडसेचं उदात्तीकरण केलेलं नाही असंही अमोल कोल्हे म्हणाले आहेत महात्मा गांधीजींच्या हत्येचं समर्थन केलं नाही अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिलेली आहे अर्थ कलाकार म्हणून काम करत असताना काही भूमिका अशा असतात की ज्यांच्याशी तुम्ही वैचारिक पूर्णपणे सहमत असता आणि तुम्ही ती भूमिका करता काही भूमिका अशाही असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही शंभर टक्के वैचारिकदृष्ट्या सहमत नसता पण ती भूमिका आव्हानात्मक असते म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या गँगस्टरची जर तुम्हाला भूमिका करायची असेल तर याचा अर्थ कलाकार म्हणून तुम्ही त्या गँगस्टरच्या मानसिकतेशी सुद्धा शंभर टक्के समरूप असलं पाहिजे असं कधीच नसतं त्याच पद्धतीनं हे मी उदाहरण दिलं त्याच पद्धतीनं जेव्हा नथुराम गोडसेंची भूमिका ही समोर आली आपण कलाकार म्हणून मी गेली जे बारा चौदा वर्ष कार्यरत आहे यामध्ये आपण सातत्यानं पाहिलं असेल मी कुठेही गांधीजींच्या हत्येचं चा कधी समर्थन केलं नाही किंवा नथुराम गोडसेंचं कधी उदात्तीकरण मी वैयक्तिक जीवनात सुद्धा केलं नाही आणि नंतर दोन हजार एकोणीसमध्ये मी सार्वजनिक जीवनात आल्यानंतर मी निवडणूक लढवून शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांनी मला निवडून दिल्यानंतर मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार आहे पण मुळात एक भूमिका मी दोन हजार सतरामध्ये साकारलेली दुसरी मी भूमिका साकारली म्हणून मी ती वैचारिक भूमिका स्वीकारली हा अर्थ कधीही मला वाटतं कोणीही लावू नये कलाकार म्हणून हे एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर राखत मला जेव्हा या सिनेमाच्या मेकर्सने सांगितलं आम्हाला ही गोष्ट सांगायची आणि कलाकार म्हणून तुम्हाला त्यात काम करायचं तर मी कलाकार म्हणून काम करणं हे माझं स्वातंत्र्य आहे त्याची वैचारिक भूमिका मांडणं माजी भूमी का ही माझी वैचारिक भूमिका ही वेगळी आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट